जिल्ह्यात ठिकठिकाणी नागपंचमी उत्साहात साजरी झाली. कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवड येथील केसरकर कुटुंबीय वस्तीचा नागोबा पुजतात. पाहुयात केसरकर कुटुंबियांची नागपंचमीची अनोखी परंपरा. सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील महादेवाचे केरवडे येथील अरुण विठ्ठल केसरकर आणि त्यांचा परिवार हे घर विशेष ठरते. ते त्यांच्या नागपंचमी साजरी करण्याच्या अनोख्या परंपरेमुळे आपण पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करतो. सकाळी नागदेवतेची मूर्ती आणून तिची पूजा अर्चा करून संध्याकाळी विसर्जन करतो. केसरकर कुटुंबियांकडे ही नागाची मूर्ती एक दिवस घरी वस्तीला राहून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी तिचे विसर्जन केले जाते. या नागाच्या मूर्तीचे विसर्जन निवस्त्र लहान मुलाकडून करण्यात येते. केसरकर यांच्या पूर्वजांकडून नागपंचमीच्या दिवशी संध्याकाळी नागाचे विसर्जन करण्याचे राहून गेले आणि त्या दिवशी नागोबा घरी वस्तीला राहिला, त्यामुळे ही एक परंपरा राहून गेली. आज कित्येक नागपंचमी होऊन गेल्या. प्रत्येक वेळी या परंपरेचे जतन आजही केसरकर कुटुंबीय आनंदाने करत आहेत. रात्री भजनाचा कार्यक्रम होतो. गावातील आणि विविध भागातील लोक मुद्दाम होऊन या अनोख्या नागपंचमीला भेट देण्यासाठी येतात. संपूर्ण मानगाव खोऱ्यात केसरकरांचा वस्तीचा नागोबा प्रसिद्ध आहे. आमच्याजवळ नागपंचमीसाठी जी आपण आम्ही मूर्ती आणतो ती आज खुलल्यानंतर उद्या सकाळपर्यंत राहते. त्यासाठी रात्री भजनाचा कार्यक्रम ठेवला जातो आणि ही परंपरा जवळजवळ 150 वर्षापूर्वीपासून आमच्या कुटुंबियात चालला झालेला आहे. ह्या परंपरेमागे ज्या जो काही हेतू होता किंवा कशी चालू झाली याची पूर्ण कल्पना आम्हाला नाही, तरी पण त्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे त्या प्रथेप्रमाणे आम्ही तो सण साजरा करतो. सच्चिदानंद राऊळ, कोकण 9, आंबोली.